कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या ब वर्ग सभासदांसाठी परिपूर्ण आरोग्य या विषयावर डॉक्टर संदीप पाटील यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी निवृत्तीनंतर जीवनशैली कशा असावी आणि ताणतणावमुक्त जीवन, जीवन कसं जगावं याविषयी डॉक्टर पाटील यांनी मार्गदर्शन केलं कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली यानि या निमित्तानं हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश पी के अग्निहोत्री उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त प्रबंधक वनिता गुणे या होत्या पतसंस्थेच्या ब वर्ग सभासदांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सर्व सभासदांना डॉ संदीप पाटील यांनी परिपूर्ण आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केलं यावेळी बोलताना न्यायाधीश डॉक्टर पी के अग्निहोत्री यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचं कौतुक केलं अनेक वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचा सध्या वटवृक्ष झालाय याचा मनस्वी आनंद होत असून लवकरच याचं बँकेत रूपांतर व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली डॉक्टर संदीप पाटील यांनी परिपूर्ण आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करताना सेवानिवृत्तीनंतर आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं असल्याचं सांगत वेळच्या वेळी आरोग्य तपासणी करून घेणं महत्वाचं असल्याचं सांगितलं लवकर झोपणं लवकर उठणं यासोबतच हलकेफुलके अनेक व्यायाम केलेच पाहिजेत तरच आरोग्य राखलं जाईल असा सल्ला त्यांनी दिला यावेळी काही प्रात्यक्षिकाद्वारे व्यायामाचे प्रकार दाखवण्यात आले त्याचबरोबर तणावमुक्त जगण्यासाठी ध्यानधारणा करण्याचा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला या प्रसंगी संचालक राजीव माने उपसभापती निलेश कांबळे महेश पाटील शीला काशीद आदींसह पतसंस्थेचे ब वर्ग सभासद कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते